गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. ओल्ड गोवा पणजी बायपास रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्यानं पर्यटकांना त्रास होतोय. पणजीतील मेर्शी येथे दिशादर्शक फलक नसल्यानं ओल्ड गोव्यातून पणजी शहराकडे येणाऱ्या गाड्या अटल सेतूवरून थेट परवरीच्या दिशेने जातात. त्यातून दुचाकीस्वारांना अटल सेतूवर बंदी असतानाही दुचाकीस्वार अटल सेतूवर जातात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रुपेश राऊत यांनी. वापस आ गए ऐसा क्यों हुआ? डायरेक्शन की हाँ डायरेक्शन किधर भी नहीं दिख रहा है. प्रॉपर है ना, बोर्ड चाहिए. हाँ बराबर. कहीं तो भी यानी यहाँ से निकलना है या फिर जाना है करके. बराबर. ओके, तो आपको लगता है किधर बोर्ड लगाना चाहिए क्योंकि नहीं तो कुछ भी हो सकता है एक्सीडेंट? यानी आपको ऐसे बोर्ड बीच बीच भी 1 किलोमीटर 2 किलोमीटर ऐसे बोर्ड रहे तो हमें अच्छा होगा. आपको रोड का कन्फ्यूजन इधर हो रहा है, क्या लग रहा है आपको, क्यों हो रहा है कन्फ्यूजन इधर? गूगल मैप इधर से दिखा रहा है. इधर बोर्ड वगैरह ऐसा कुछ आपको दिखा? रोड भी नहीं है कि टू व्हीलर अलाउड नहीं. वही तो आपको कंफ्यूजन हो रहा है? तो फिर भी हमको कंफ्यूजन हो रहा है कि लेफ्ट जाना है या राइट जाना है. अभी आप ओल्ड गोवा से आ रहे थे ना? हाँ. अभी किधर जा रहे हैं आप लोग? हम जा रहे हैं बिग डैडी कैसीनो जा रहे हैं. हाँ. हमको लगा कि शायद दूसरे जाना है, पर नीचे से दिखा रास्ता. हाँ. और रास्ता है इधर से, लेफ्ट साइड बदल गया. तो सिग्नल वगैरह ऐसा कुछ नहीं करके आपको कंफ्यूजन हो रहा है? हाँ जी, थोड़ा कंफ्यूजन बहुत है. कहाँ जाना, कहाँ है, कहाँ जाना है. रास्ता इधर से भी जाता है, इधर से भी जाता है. पक्का कल नजदीक कौन सा है वो पता चलता है जल्दी से. बराबर. तो इधर बोर्ड भी कुछ लगना चाहिए ऐसा आपको लगता है? लगना चाहिए. ओके, नहीं तो ये आप कैसीनो वाले इतने होर्डिंग करते हैं तो कुछ दिखा दो कि रास्ता कहाँ से जाना, वो भी कर सकते हैं. प्राइवेट ऑर्गेनाइजेशन भी अपना कर सकती है. ओके, किसी को आने में दिक्कत ना हो. नमस्कार, मैं रुपेश वर्धन, आप लोग गोवन वार्तामध्ये स्वागत आहे. मी सध्या आहे मेर्शीमध्ये अटल सेतूच्या रस्त्यावर आणि तुम्ही माझ्या पाठीमागे हा जो अटल सेतू आहे आणि तसंच इथे बघितलं तुम्ही बघू पाहू शकता की हा ओल्ड तिला रस्ता समजला नाही कारण इथे कोणतेही फलक लावले नाहीत आणि पूर्वीचा जो रस्ता होता तो आहे हा बॅरिकेड लावलेला आहे 2 दिवसा अगोदर आणि लोकांना मोठी गैरसोय होऊ द्या कारण लोकांना समजत नाही कुठल्या रस्त्यानं जायचं नेमकं कारण जो ऑटो सेतू आहे तो फक्त 4 व्हीलर आहे आणि जी हा रस्ता आहे जो 1 वे आहे तो कोणत्या गाड्याने जाऊ शकतात आणि लोक फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तो पाहू शकता झाला, तो पण कंप्लीट झालेला आहे, तो पण रिवर्स घेऊन आलेला आहे. यात मोठे अपघात पण होऊ शकतात याची दखल जे आमचे PW खाते आहेत त्यांनी त्वरित याची दोन झोन इथे फलक लावेल कारण इथे कोणतीही हानी होऊ नये कारण लोकांना इथे मोठा त्रास सहन करावा लागत आहेत. आम्ही बघितलं आहे त्याप्रमाणे लोक इथे थांबतात, इथे तिथे लेफ्ट राईट असं करतात, त्यांना समजत नाही गाडी कुठे मिळू पाहू शकते माझ्या पाठीमागे. इथे पण तसंच प्रकार घडलेला आहे. हा वन वे आहे तरी पण लोक त्या बाजूने जायला त्यांना ठाऊक नाही कुठं जायचं नेमकं. यासाठी मी सरकारला एक विनंती करतो, लोक फलक लावे जे लोकांना दिशा दाखवणार. मी व्हिडिओ जर्नलिस्ट मुकेश शर्मा, मला रुपेश राऊत, गोवन वार्ता लाईव्ह, मेर्शी.